लोकशाहीमध्ये कुठेही कुठं उभं राहण्याचं, निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, पण शेवटी जनता ठरवत असते कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला पाडायचं. मला त्याच्यावर काही बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. जेव्हा बोलणाऱ्यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखा प्रमुख म्हणून बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत. शिवसेना मोठी करण्यामध्ये माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते जीवाचं ज्यांनी रान केलं, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, म्हणून ती मोठी शिवसेना झाली. त्यामुळे सोन्याचा चमचा घेऊन आले आणि आयत्या पिठावर रोगळ्या रेगोठे ओढले त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. मला बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. फक्त हे काल पण मी पाहिलं, अतिशय फ्रस्ट्रेशन ठाण्यामध्ये काल पाहायला मिळालं. त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या, सत्ता गेल्यानंतर काय परिस्थिती होती होते हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. खरं म्हणजे मला मुख्यमंत्री का गुंड मंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय म्हणाले, फडतूस. अरे ज्यांच्या काळात किती मोठे कांड झाले, ज्यांच्या 2.5 वर्षामध्ये 2-2 मंत्री जेलामध्ये गेले, गृहमंत्री जेलमध्ये गेले, पोलिसांची आबरू गृह खात्याची धिंडवडे निघाले, या ठिकाणी कोणी विरोधात बोललं की त्याला जेलमध्ये टाकलं गेलं, त्या नारायण राणे साहेबांना जेवणावरून उठवलं, त्या कंगना राणावतचं घर तोडलं, ते कोणी एबीपी माझाचा तुमचा पत्रकार काय नाव होतं त्याचं कुलकर्णी त्याला जेलमध्ये टाकलं, केतकी चितळेला जेलमध्ये टाकलं, अरे ते हनुमान चाळीसा बोलला त्या नवनीत राणा आणि रवी राणाला जेलमध्ये टाकलं. ही किती गुंडागर्दी होती, ही गुंडागर्दी ते विसरलेत का, तेव्हा ते मुख्यमंत्री होते. आम्ही असं काही केलेलं नाही आणि ज्या ज्या मर्यादा आम्ही सोडणार नाही, कारण संस्कृती आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेली आहे. पण काल जे मी पाहिलं ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आज त्यांनी कमरे पण आम्ही कमरेचं डोक्यावर गुंडाळणार नाही, पण जे फडणवीसांना फडतूस म्हणाले, खरं म्हणजे फडणवीस साहेबांनी देखील खूप संयम बाळगला. ते उद्धट ठाकरे किंवा उद्ध्वस्त ठाकरे नाही म्हणाले, त्यांनी संयम बाळगला. ही संस्कृती आहे, ही परंपरा आहे आणि हे महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि महाराष्ट्रातली जनता हे सगळे जे काही वैफल्यग्रस्त झालेले आहे हे सत्तेच्या खुर्चीसाठी सगळा जो काही खेळ सुरू आहे हा खेळ लोक ओळखतात. बिलकुल सहानुभूती मिळवण्याचा जो प्रयत्न आहे हा बिलकुल मिळणार नाही. ह्या महाराष्ट्रातली जनता सगळ्यांना ओळखते, त्यांनी काय काय केलं, 2.5 वर्षात काय झालं, 7-8 महिन्यात आम्ही काय केलं, जे सगळं या महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे जाणते. मी योग्य वेळी आणखी जे आम्हालाही त्यांच्यापेक्षा तिकट बोलता येतं, आमच्याकडे खूप बरंच काय काय आहे, परंतु आम्ही शेवटी मर्यादा पाळत असतो. एवढंच मी या प्रसंगी सांगतो, योग्य वेळी सगळं बोलेल. देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे का? त्यांना त्यांनी त्यांचं जेव्हा ते महापौर होते, आमदार होते, विरोधी पक्षनेते होते, मुख्यमंत्री होते, आता ते अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी कामातून त्यांचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. बोलणाऱ्यांचं काय कर्तृत्व आहे? जर वडिलांची पुण्याई, बाळासाहेबांची पुण्याई, नाव सोडलं तर काय आहे तुमच्याकडे? काय काय म्हणून तुम्ही बोलताय? कोणावर बोलताय? या महाराष्ट्रातली जनता कामाला महत्व देत असते, या आरोपांना महत्व देत नाही. आणि ज्यांच्या बरोबर आज ते फिरतायत, मी आता त्याच्यावर जास्त काही बोलू इच्छित नाही, पण त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर मिळेल.